नमस्कार मित्रांनो, मी अथर्वमुळे आणि तुम्ही बघत आहात अथर्वमुळे यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे एक नव्या कोराणी फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि मी जसं लास्ट टाईम सांगितलं होतं की मी चाललो ट्रिपला, तर मी आज जात आहे ट्रिपला. तर मी कुठे जातो हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर आपण पुढे जाणाऱ्याच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. ऑक्टोबर महिन्यातच कोकणामध्ये प्रचंड थंडी पडलेली आहे. इकडे काहीच बोलू शकत नाही यार. सकाळचं वातावरण एक नंबर असतं इकडे. प्रचंड म्हणजे प्रचंड भारी वाटतं इकडे. म्हणजे सगळीकडे धुकं असतं आणि दोन तीन असं झाडांमधनं असं सूर्य वगैरे दिसतो आणि पूर्ण असं धुकं आहे ते बाजूला होऊन जातं. म्हणजे तुम्ही शब्दात वर्णन नाही करू शकत एवढं भारी असतं. 8:30 आणि 15-20 मिनिटांपूर्वीच माझ्या दादा आहे एक चुलत, तर त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. सो इथे वाघाचा खूप खूप म्हणजे प्रचंड धोका आहे. इथे जवळजवळ सोडलेले आहेत ते. माझा सोलो ट्रॅव्हल करण्याचा विचार होता आणि त्यासाठी डेस्टिनेशन पण खूप वेगळं होतं. आत्ता मी जातो तिकडे जाणार होतो, जरा आउट ऑफ स्टेट चालणार होतो, पण आई म्हणाली मी पण येते, त्यामुळे मी आता चुकून बोललो होतो त्या प्लेसचं नाव. पण मी जिथे ठरवलं आता मी तिकडे जाणार आहे, आई आहे त्यामुळे जायचं आउट ऑफ स्टेट. पण जायचं ह्यावर्षी नक्कीच्या नक्की एक दोन ट्रिप करायच्या आउट ऑफ स्टेट. बघू असा प्लॅन आहे. आमच्या मातोश्री येतात हळूहळू. लेट झालो होतो पण बस अजून आली नाहीये. हे नशिबाचा भाग आहे. आता सस्पेन्स तोडूया. मी चाललेलो आहे अक्कलकोटला. बस होती 8:15 पण आता फाजलेले आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत तरी अजून सुटली नाही आहे. नाहीतर ही आत्ता सुटली असती आमच्याकडनं बस आणि आम्हाला फिरत जावं लागलं असतं. आणि मी एकदम बेस्ट सीटवर बसलेलो आहे, त्याच्या म्हणजे पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला, जिथून सगळं पुढचं क्लिअर दिसतं. आणि ही माझी फेवरेट सीट पण आहे. सर्वात कमी धक्के ह्याच सीटवर बसतात. तर अक्कलकोट आहे ते संगमेश्वरपासून 384 किलोमीटर्स आहेत, ज्याला 7-8 तास लागतात. आता 8 तास एसटीमधून प्रवास करायचा म्हणजे आम्ही फर्स्ट आमचा जो स्टॉप आहे तिथे आलेलो आहे, जो की आहे मलकापूर बस स्टँड. तर आम्ही आत्ता नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहे. अजून 223 किलोमीटरचा प्रवास आहे. खूप रश आहे कर गाडीला आणि त्यामध्ये ऊन खूप आहे, त्यामुळे गरमा खूप होत आहे. तर काल रात्री 10-11 तास तर असेच गेले. तर 11 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही आलेलो आहे आत्ता अक्कलकोटमध्ये. गर्दी आहे त्यामुळेच मी आत्ता गिम्बल वगैरे घेतले नाही आहे, कारण का गर्दीमध्ये स्वतःला सांभाळू की गिम्बलला सांभाळू. काल रात्री येऊन इकडे आम्हाला रूम्स अवेलेबलच नव्हत्या. फुल गर्दी आहे अक्कलकोटमध्ये, प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आम्हाला खूप जास्त रूम्स वगैरे शोधायला लागल्या. पण एक आम्हाला मिळाली इथे रूम. ही थोडीशी लांब आहे जे देऊळ आहे तिथपासून, पण रूम एकदम मस्त आहे. ते रूम टू रूम मी तुम्हाला देईन थोड्या वेळानंच. जेवढं सोपं वाटत होतं संगमेश्वरपासून अक्कलकोटला ट्रॅव्हलिंग करणं, कारण का मी दरवेळेला अक्कलकोट याच बसने कोल्हापूरला होतो आणि एकदा तरी विचार केला होता की याच बसने अक्कलकोटला यायचं, पण जेवढं सोपं वाटत होतं तेवढं सोपं जरा पण नाही आहे. आता आम्ही जातो ते मंदिरात दर्शन घ्यायला स्वामींचं. तर माझी लहानपणापासूनची इच्छा होती अक्कलकोटला यायचं आणि ती माझी आत्ता इच्छा पूर्ण आलेली आहे. मी यापूर्वी कधीच आलो नव्हतो अक्कलकोटला, आई वगैरे येऊन गेलेली आहे पण मी नव्हतो आलो. आणि मी एक नंबरचा निश्चिंत स्वामी भक्त आहे आणि मला स्वामीचं दर्शन घ्यायचंच होतं. असं म्हणतात ना की आपण स्वतःहून जाऊ शकत नाही अक्कलकोटला, जेव्हा स्वामी बोलवतील तेव्हाच आपण जातो. स्वामींची इच्छा असेल तेव्हाच आपण इकडे जातो. तर कदाचित ही स्वामींची इच्छा असेल, मला बोलवलं असेल स्वामींनी, त्यामुळेच मी त्या आलं. काल रात्री पार्किंग सगळं फुल, सगळ्या रूम्स होत्या सगळ्या फुल. हॉटेलला जायला आम्हाला कमीत कमी 1/2 तास वेटिंग करावं लागलं तेव्हा आमचा नंबर लागला.
आणि सगळं फुल, एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे की आता बघाला तुम्ही. अजून मंदिर लांब आहे पण तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम किती आहे. अरे गर्दी बघा तुम्ही फक्त. आणि हे अटॅचच संडास बाथरूम आहे जे की स्वच्छ आहे खूप. गरम पाणी 24 तास आहे तुम्हाला कधी पण. रूमचे मालक आहेत म्हणजे ज्यांची रूम्स आहेत अशा, ह्यांच्याकडे खूप सारे अवेलेबल असतात. जर तुम्हाला तुम्ही जर अक्कलकोटमध्ये येणार असेल आणि तुम्हाला चांगली व्यवस्था हवी असेल राहायची, तर हा नंबर मी दिला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर वगैरे देतो आहे, तर तुम्ही त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला पिकअप करायला येतील कुठेही असाल तिथे. फार क्यूट आहे टफी. माझा फोटो काढ. माझं नाव राजेंद्र सूर्यवंशी. माझा मोबाईल नंबर आहे 9763635020. आपल्याकडे भक्तांसाठी राहण्याची चांगली सोय आहे. या ठिकाणी माझ्याकडे 7 रूम अवेलेबल आहेत. सर्व अटॅच रूम आहेत, अटॅच टॉयलेट बाथरूम, गरम पाणी गिझर वगैरे आहे, झोपण्यासाठी एकदम खाली गादे आहेत. अजून कॉट सिस्टीम केलेलं नाही, यापुढे ते पण होऊन जाईल स्वामींच्या कृपेनं. आणि मंदिरापासून 500 मीटर अंतरावर हा बंगला आहे, सुसज्ज इमारत आहे, या ठिकाणी चांगली सोय आहे. आम्हाला काका आता गाडीनंतर बस स्टॉपवर सोडायला लागले आहेत आणि हे आहे घर. जर तुम्ही अक्कलकोटला येत असाल तर नक्की ते व्हिजिट द्या, कारण का एकदम शांत प्लेस आहे आणि जो काही गोंगाट असतो त्याच्यापासून एकदम लांब आहे आणि तुम्ही व्यवस्थित राहू शकता, निवांतपणे एकदम राहू शकता. त्यामुळे जर तुम्ही 1-2 दिवस येणार असाल तर इथे नक्की राहा. प्राईससुद्धा रिजनेबल आहेत रूमच्या, अति महाग पण नाही आहेत, अति लो पण नाही आहे, मॉडरेट आहेत प्राईस. आणि मी चाललो आता नेक्स्ट डेस्टिनेशनला माझ्या, आणि नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे हे बघण्यासाठी माझा नेक्स्ट ब्लॉग पण बघा आणि या चॅनलशी ट्यून राहा. इथपर्यंत जय स्वामी समर्थ. आणि